बघा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची आवड असते. आता हा माझा पकवाज वाजत बिचारा मुंबईवरून माझी बारी वाजवण्यासाठी आला. बघा अशी प्रत्येकाला आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीची. हो ही कला म्हणजे एक व्यसन आहे. आपल्या श्रीकृष्णाला व्यसन होत. कशाचं व्यसन होत? दही दूध लोणी खाण्याचं व्यसन होत. तो गोकुळामध्ये जायचा, सगळ्या गोकुळामध्ये जायचा, सगळ्या गवळणींची घरा पिंजून काढायचं. कशासाठी? दही दूध लोणी खाण्यासाठी. आणि श्रीकृष्ण घरी आला की यशोदा माई श्रीकृष्णाच्या पाठीवरती थाप मारायची आणि काय सांगायची? पाठीर अशी थाप मारायची, लबाडा तोंड उघड. या लबाडाच्या तोंडात काय दिसायचं? साऱ्या ब्रह्मांडाचं विश्व दिसायचं. आता एखाद्या 14-15 वर्षाच्या पोराच्या पाठीत थाप मारा बघा आणि ते का सांगा तोंड उघड, त्याच्या तोंडात काय दिसणार? त्याच्या तोंडात नक्कीच विमल दिसणार. हो तस हे आम्हाला भजनी गुरुना एक भजनाचं व्यसन लागलेलं आहे. कलियुग आहे. कलियुगात कोण कसा वागेल, कुठे जाईल हे सांगता येत नाही. कली हा कसा होता? कलिया नग्न होता. नग्न कलीच्या आधी बौद्धाचा अवतार होता. बौद्धाचा अवतार म्हणजे शांततेच प्रतीक. हो जरी पायाखाली मुंगी चिरडली जाई गेली तरी असह्य व्हायचं. परमेश्वर त्याला विचारतो, अरे कालपर्यंत तू शांत होतास, मी आज असा कसा तुझ्यात एकदम बदल झाला? तू एकदम कलीच्या रूपात कसा गेला? तेव्हा कलियुग कली हा कसा होता सांगत होतो ना. तर कली हा नग्न होता. कलीने एका हाताने आपली जीभ पकडली होती. कलीने एका हाताने आपली जीभ पकडली आणि दुसऱ्या हाताने काय पकडलं होत? कलीने आपले एका हाताने जीवने एका हाताने आपले लिंग पकडलं होत. म्हणून म्हणतो या कलियुगात आपल्या जिभेवरती आणि लिंगावरती जर ताबा असेल तर आपलं कोण काय करू शकत नाही. गोवा म्हणतील कदाचित जिभेवरती ताबा म्हणते ठीक आहे, पण लिंगावरती ताबा असं ते म्हणते हे विश्व कसं चालेल. पण गोवा या सांगितलेले तर उलटे अर्थ करून घेऊ नका. काय तर म्हणतील का कलियुग काय धाडली नव्हता या तू बघू गेलं होतस काय? काही डबलबारी या. प्रत्येक जण आपण एकमेकाचे मुद्दे शोधत असतो. आगमदनी सा सा
माझ्याकडे नुसते टक लांब बघतात आणि तुम्ही काय मका म्हातारी म्हातारी करता. तेव्हा ते काय सांगत, अगो तो कोण हा तुमका माहिती आ, अगो तो भंगारवालो हा. भंगारवाल्याचं लक्ष काय असतात, जुन्या सामायनाकडे. तस तो कोण हा भंगारवालो हा म्हणतात. बांधले बघा, घेण्यासारखं आहे. शिवाजी महाराजाने
कित्येक किल्ले बांधणे इतिहासात त्याची नोंद आहे, पण एका तरी किल्ल्यावरती बघा हो आपल्या राजांचं नाव आहे का? पण आताच्या एखाद्या नेत्या जरी संडास बांधल्या ना रस्त्या तरी त्याचा नाव असता, बरोबर ना? म्हणून म्हणतोय ज्या शिवाजी राजाने हे सगळं निर्माण केलं त्या शिवाजी राजांसाठी एकदा जोरदार टाळ्यावर जावे शिवाजी राजाला जर आपले जन्माला आले नसते तर आपला काही खरा नाही असतो, आज आपण हे भजन नाही करू शकलो असतो आणि तुम्ही माझं भजन ऐकायला पण कदाचित आला नसता। एवढे महान राजे आपले होऊन गेले त्या एक शिवाजी राजांसाठी मी झलक मानतोय। एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझा राजा दंगल झाली, लढाई झाली, त्यावेळी एकमेकांना आपल्यातच दंगल करायला लागले, स्त्रीवरती अत्याचार करायला लागले, त्यावेळी एक गुरखा घेतलेली बाई जिथे वाट मिळेल तिथे पळत पळत सुटली, आणि असं एक घनदाट असं जंगल एका त्या ठिकाणी एक घर दिसलं। त्या घराचे ती दरवाजा ठोकते आहे, पण घराचं दरवाजा कोण उघडे ना? या माऊलीने काय केलं? भिंतीला एक खिडकी होती, त्या खिडकीतून डोकावलं नाही, काय तिला दिसलं? शिवाजी राजांचा, शिवाजी महाराजांचा
आता आपला फोटो दिसला तिने जोरदार आक्रोश केला की दार उघडा दार उघडा. तिने का केलं? त्या घरामध्ये एक बंदिस्त असला तरुण तडवता युवक बसलेला होता, पण तिच्या मनात वाईट भीती निर्माण झाली नाही का? जिथे शिवाजी राजे आहे तिथे आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. म्हणून ती एक परस्त्री एका पुरुषाच्या घरात जाण्याची देहिंग केली, हिंमत केली. हे गुणामुळे तिच्या अंगात बळ आला तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून सांगतो जिथे जिथे आपले शिवाजी महाराज आहेत आपल्या पाठीशी तिथे आपल्या केसालाही कुणाचा धक्का लागणार नाही. बरं ना? माझ्या इथे तरुण तडपदार मुली प्रमाणे बहिणी समाने आई समाने मुली बसलेले आहे, त्यांना मी एकच सांगू इच्छितो या भजनाच्या माध्यमातून. तुमका जर काय बाय औषधीची भांडी घासता येईली नाही तरी घासू नको, चपाते भाजू पिले नाही तरी भाजू नको, पण ज्या कृत्याने आपल्या आई वडिलांचं नाव किंवा मान खाली जाईल असं मात्र कृत्य कधीच करू नका, कधीच करू नका, कधीच करू नका. बघा एका गावात काहीतरी घराशी कृत्य सांगितलं जाऊ तर मजा येईल. ते दादाने मगाशी सांगितलं वाले दादा काय राहू तसं म्हणाला मंगे म्हणाले जेवढं संगीत करशा तेवढं रंगीत पण करा म्हणाले. काय झालं? हॅलो हो गेला कसा आमचा आवाज? भुवांच्या घरात वंशाचा दिवा जन्माला येतो त्यावेळी हॉस्पिटलांची संख्या कमी होती, घरातच जन्माक बरेचसे यायचे हो. आमचो नि जन्म त्या काळी 55-56 वर्षापूर्वी घरातच झालेलो, तसं भुवांचं पण झालो. आणि भुवांच्या घरात वंशात जो कोणी लो तू सुद्धा घरातच जन्मला होती झालं वा. पहिली जाता बघू बघा नवीन बालक जन्माला आलं की आतुरता असते हो प्रत्येकाला, काय त्याला जाऊन आपण कधी बघतो. मग पहिली जाता आते ती म्हणता रंग कसो हा माझ्यासारखो हा गोरो गोरो. दुसरी जाता मावशी ती म्हणता डोळे कसे माझ्यासारखे, याक म्हणता नाक कसा. काकी जाता ती म्हणता बाळाचा नाक कसा हा माझ्यासारखे हा. आजी जाता ती म्हणता केस कसे माझ्यासा वळणावर बिचारे हे आपले दरवाजावर खेळटे मारीत असतो थैसून थै थैसून, पण यांका काय कोण आज सोडित ना. शेवटी यांचं ना इलाज होता आणि दरवाजा लाट मारत मी आज जात. मी काय म्हणतो एवढी मेहनत मी केलंय तर माझ्यासारख्या कायच ना. तर सुई नसता ती काय सांगता बाबा तुझ्यासारख्या हा पण हायता सांगण्यासारख्या नाही. आयलकांचे रिक्वेस्ट आहे की गजराला सुरुवात करा, मी गजर सुरू करतो. Thank you.
खरोखर तुम्ही आयोजकांनी संधी दिला हे खरोखर भाग्य समजतो, नाहीतर एवढ्या 2020 असती काय एकमेकाच्या उरार बसूची पण तयारी असता। त्यामुळे या राधापूर तालुक्यात तर मी सांगतो बऱ्याचशा ठिकाणी पारंपरिक बाऱ्या होता, हे खरोखर आमच्यासाठी भाग्य आहे, कारण आमचा जन्मच झाला या पारंपरिक बारी करण्यातून। माझं जोडीवालो म्हणजे होतो बुवा त्यांना सांगा जरा आपण 2020 करूया, म्हटला असा तर मी त्यांना सांगले ना, माका पण सांगते तुम्ही दोघवले घरात झोपात बरोबर ना, आता जा लोकांक व्हया आता आपण घरी करू भाव्या। 2020 काय हो, चार गाणी इली की तो झालो बुवा, त्याच्या ह्याच्यात काय हा का त्याचा त्याच्यात माहिती असता, पण ह्या पारंपरिक बारी करण्या म्हणजे त्याका लय मोठी तपश्चर्या। कारण आम्ही जी सुरुवात केली भजनाला ती आम्ही पारंपरिक भजनातूनच केली, आणि तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने मी या परमेश्वराच्या चरणी सांगतोय आज मी या सेवेत 41 वर्ष आहे का, तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आहे म्हणून या परमेश्वराला सांगतोय की शेवटच्या क्षणापर्यंत या देहात प्राण असेपर्यंत तुझं नामस्मरण नक्की मी या मुखातून चालू ठेवी, ही त्या तुझ्या चरणी प्रार्थना आहे माझी। मणी भक्तीजी आसरू दैवी कला ध्यासरा, मणी भक्तीजी आसरू दैवी कला ध्यासरा,
भगवानचं नाम देव महाराज काय परमेश्वराच्या त्या विठ्ठलाच्या भक्ती एवढे रममान झाले होते नामदेव महाराज काय सांगतात विठ्ठलाला ज्या वाल्मिकीने शतकोटी ओव्यांचं रामायण लिहिलं शतकोटी ओव्यांचं रामायण लिहिलं आणि वाल्मिकी ऋषी वाल्याचा वाल्मिकी झाला बघा वाल्मिकी ऋषीने रामायण घडायच्या आधी किती वर्षापूर्वी लिहिलं तर 300 वर्षापूर्वी लिहिलं बघा काय त्यांच्या सामर्थ्य होत तेव्हा नामदेव महाराज विठ्ठलाला काय सांगतात महाराज तुमचे सुद्धा मला शतकोटी अभंग ओव्या गायचे आहे द्यायचे आहे तेव्हा विठ्ठल नामदेवाला काय सांगताय अरे नाम्या वाल्मिकींचा काळ हा सत्ययुगाचा होता त्यावेळी मनुष्याला भरपूर आयुष्य होत आता तुझं आयुष्य फक्त 30 वर्षाच आहे म्हणाले आणि काय करणार तू शेवटी नामदेव महाराज हट्टाला भेटले आणि विठ्ठलाला सांगताय देवा तुमचे अभंग मला शतकोटी गायचे आहे शेवटी विठ्ठलाने काय केलं सरस्वतीला विनंती केली आणि नाम्याच्या जिभेवरती जाऊन बसायला सांगितलं आणि स्वतः पांडुरंगाने हाती लेखणी घेऊन नामदेव महाराजांची इच्छा पूर्ण केली म्हणून म्हणतोय दगड सुद्धा बाजूला झाले आणि
तेराव्या दिवशी तुकाराम महाराजांची गाथा जी बुडवली गेली होती ती इंद्रायणीतून अशी वरती आली, ज्याला म्हणतात परमेश्वराची भक्ती। म्हणून सांगतोय या कलियुगात आपलं भलं उदय होण्यासाठी फक्त आपल्याकडे एकच आहे, ती म्हणजे साधन परमेश्वराचं नामस्मरण। म्हणून म्हणतोय Oh,
Thank you.